आपल्याला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आहेत, आपण त्यांच्याकडून ऐकूया. दिलीप कांबळेजी, जळगावमध्ये जामनेर तालुक्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे. दोन मातंग समाजाच्या मुलांना त्यांच्या मालकानं पट्ट्यानं नग्न करून पट्ट्यानं मारहाण केलेली आहे. याबाबत पोलीस म्हणत आहेत की त्यांच्याकडे तक्रार आलेली नाहीये, मात्र याबाबत आता तुम्ही काय करणार आहात? नाही, असं आहे, मी ही बातमी पाहिल्यानंतर एसपीशी बोललो. कराळे म्हणून एसपी आहेत, त्यांनी सांगितलं की एक दोन चार वेळा ही मुलं त्या ठिकाणी पोहायला येत होती, तर त्या माल नौकर जो लोहार नावाचा नौकर आहे त्यांचा, त्यांनी आणि या मालकांनी देखील सांगितलं होतं की बा पिण्याचं पाणी किंवा शेतीसाठी आहे, तुम्ही पोहायला येऊ नका. आणि त्यांनी त्याला दोन तीन दिवसापूर्वी मग ते ऐकलं नाही म्हणून असं त्यांनी मारहाण केलेली आहे, हे सत्य आहे. त्याच्यानंतर मग एसपी मला आत्ता असं सांगितलं की ते मारहाण केलेले जो आहे तो लोहार नावाच्या त्या वीर मालकाच्या नौकरांनी त्यांना मारहाण केलेली आहे आणि या मालकाने तो व्हिडिओ शूटिंग केला आणि ते काल काहीतरी सगळीकडं व्हॉट्सअपला वगैरे पाठवलं. हे एसपी मग असं मला सांगितलं की त्या मालकालाही अटक केलेली आहे, त्या नौकराला अटक केलेली आहे, त्याच्यावर मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल केला, 324 दाखल केलेले आहे, किंवा अशा प्रकारचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला म्हणून त्यांच्यावर देखील तो गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना आज कोर्टात पाठवलेला आहे. धन्यवाद दिलीप कांबळेजी, झी 24 तास कडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.